नदी आहे. तर हॅलो गाईज, आज आपण चालू आहे शेतावर लावायला. ही आपली पहिली नदी. ही नदी क्रॉस करून आपल्याला दुसऱ्या नदीच्या पलीकडे जायचं आहे. आणि आज आपल्याकडे लावायला माणसं घेतलेत आदिवासी वाडीतून. हे बघा पब्लिक आपल्या शेतावर जायला खाऊ वगैरे घेऊन रेडी आहे. हे हॅलो गाईज, हाय करा पब्लिकला, हाय करा. कुठे चाललेत तुम्ही? लावता येतं का तुम्हाला? आणि आपल्या या क्रिशा मॅडम या जास्त काम करतात. या ते दार वगैरे करण्याचं काम करतात. आणि त्या दिवशी बालूची इथेच फुलटू झाली. बालू लागे खांदो त्याला. तर आता ही नदी क्रॉस करायची आपल्याला. तर बालू चालला आता त्या दिवशी इथे जा. त्याची फुलटू झाली ना झाला उलटा. आज पण मोठपण करून थोडा पुढे चाललाय. तू ये ना पुढं पाण्यात पाय तडाक. ये चल आत पकडे. छत्री घेवी तू ती. ए थँक्यू थँक्यू. चल ओके ओके. थँक्यू थँक्यू. तर आता आम्ही निघालोय आपल्या शेताकडं. इथून आणखी पाच सात मिनिट लागतील जास्ती जास्त. इथून आता आपल्याला पुढे जायचंय. विक्रांती काय जो समोर काय दुर्वा काय यो याला काय बोलतात? काकडी आहे ना. ए क्रिशा काकडी आहे खाते का? काकडी आहे घे आपल्याला एक खायला. खाते का? अरे ही गोड काकडी आहे. तर बघा मित्रांनो, दोघी जणी आज कृतिका पाणी कमी आहे ना म्हणून मोठेपणा चालले ना ही. इकडच बोंबलत होती या साईडला. बालू इथून उडी टाक त्या साईडला. तिथं टाक बोललो. ए पेपा पिग चल पटापट. ए चुप असं नाही बोलत. काय बोलतय?
चला ना, किती टाइमपास करतो का स्वतः खाली उतर पाण्यात, मग समजेल तुला काय टाइमपास असतो. उतरत काय आणि तू दाखव पटापट येऊन टाइमपास नको करू, तर उतर आणि टाइम. तर फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या शेतावर. क्लायमेट पण एक नंबर आहे, थोडा पाऊस येईल असं वाटतंय. आज पब्लिक झाले जास्त, भिनकामाची पब्लिक आहे सगळी. हा आपण औषध मारलेलं आहे रस्त्यासाठी. हा आपला शेतावरचा घर जो मी खूप मेहनतीने बनवलाय. आतमध्ये एक बेडरूम आहे, किचन आहे, सगळी भांडी आहेत, तो बेड आहे, बेड ट्रान्सपरंट आहे, आतलं दिसत नाही गादी वगैरे. तिकडं आई आणि पप्पा दोघे जण काम करतात. आता हा शेत आपला कम्प्लीट होईल आज. तिकडचा इकडे एवढा एरिया मी कम्प्लीट केला आईने आणि मी, आणि आज इकडचा अर्धा बाकी. त्याच्यानंतर हा एक शेत आहे, त्याच्या पलीकडं आणखी दोन शेत आहेत, टोटली चार लावायचे आहेत, दोन सोडायचे आहेत. तर आता जातो आम्ही काम करायला. हे चिखल मध्ये कोण शूज घातलेत? नाही नाही घातली, नाही घातली. ए जाचल त्यांच्या पाठी की क्रिशा बघ कशी जातोय. तर आम्ही आता जातोय आतमध्ये काम करायला, बघू व्हिडिओ कंटिन्यू करा, मजा येईल. अजून आपल्याला जेवण वगैरे, लंच टाईम आहे, आणखी पब्लिक यायची आपली. तर जातो आता काम करायला. केकड आहे, कृतिका धावते का असती चाल. तुम्ही सांगले तिला धावायला, करते ती आता. ही धावायला लागली, धाक पडलं पाहिजे पाण्या पडून. तर तिथला गवत काढ, मित्रांनो आज आलो आम्ही शेतावर लावायला आणि माणसं घेतलेत 1000 रुपये मजुरी आहे प्रत्येकाची आणि काम पण तसंच आहे दोघांचं आणि दोन टाइम जेवण. काम बघाल ना, काम दुसऱ्या कामावर तुला असं काम आहे 1000 रुपये मजुरी. पहिलंच वर्ष आहे घेऊन बघितल्या कसं आहे पटला तर दुसऱ्या वर्षी घ्यायची ना, असं घरीत ना मारीत न्यायची. तर हॅलो फ्रेंड, आता हे सर्व पब्लिक आहे ना, हे आपली 1000 रुपये मजुरी आणि दोन टाइम जेवण वाली आहे आणि तंबाखू, आणि तिकडे ती सगळी 500 रुपये मजुरी वाली आहे. आणि ह्यो 750 वाला आहे, तो फक्त चिखल करायला आणले, फक्त चिखला चालवायचा 2-4 वेळा पाहिजे तसा चिखल. त्याला चिखलवाला बोलतात. ए कुठं चालली तुम्ही? लावत नाही का? मग कुणला कुणला? मग 50 रुपये कमी करचल. हा मग या आता लावाया लावाया. ए कुठलं कुठलं लावताय तर तेवढे लावा, बाकीचे नाही का? Okay.
तर मित्रांनो आपण आता इथे लावतोय, तेवढ्यात आपल्या वरून एक वेळ एक राऊंड ड्रोन कॅमेरा गेला, कोणाचं आहे काही माहिती नाही, आय थिंक कलावंती दुर्गावरून सोडलाय त्याला, आता परत तिकडं जाऊन रिटर्न आलाय तो। तुम्हाला दाखवतो मी झूम करून, हा बघा एकदम छोटा स्पॉट होतोय, योगा डोक्याच्या वरती आपल्या ड्रोनने शूट चालू आहे, नक्की कोणाची चालू आहे काय माहिती नाही, कुठून हे केलं त्याला ऑपरेट करतात, त्या साईडून आला वाटत तिकडनं, नाही तर सर्वे चालू असेल। सस्तावाला 1500 रुपयाला पण भेटते मोबाईल ऑपरेट करायला। तर ड्रोन येऊन गेला, नक्की कसला आहे काय माहिती नाही, सर्वे चालू होता, बटरफ्लाय नाही जाईल तो पुढं, हा स्टॉप झालाय, यो काय इथे वरती आवाज, ज्या मूर्ती घ्या ना आपली लावणी राहायची त्या ड्रोनच्या मागे राहिल्या, हे काय डोक्याच्या वरती आला परत, मोबाईल पडायचा पाण्यात मला, आता आणखी वरती गेला नाही, विचारतो याच्यात माणसं आहेत का, माणसं कशी जातील त्या, फॅन आहे ना चार छोटे छोटे बारीकस असतात, ए तुमची व्हिडिओ करून नेल्या देईन, आता थोड्या डान्स करा, ए डान्स करा, व्हिडिओ करतात तुमची बल काय एक जागेवर सगळा जमा कर, कुठली ऑडी आहे का बोलू, रस्सी वाली ऑडी, हा मातीची भांडी, आता एक चूल बनव, आणि एक वीर बनवा, गाडी लोडिंग चालू आहे, ए बरा पटापट क्या आज तेरा आधा पेमेंट कट, आधा पगार कट, तो पूरा पेमेंट कट, काना भी कट, काना भी कट, ए पूरा लोड कर, उसको क्या लगाएंगे बाइट, अरे चुमोर है ना, दोन चुरा करू पडके टाकू पडके वर पारू निगल पाणी, चल टाकू चल, बाद में देखेंगे पहला खाना खाने दो और ये पूरा कंप्लीट होने दो लगा के, आज सरल आहे त्या झाडाच्या कालूने, आये बरोबर तू सरल चालत आहे आपोप येशील, हा बरोबर आहे, हा बरोबर बरोबर,
नाही तर टाक गवत आहे. ए जल्दी जल्दी चल ना, दौड़ दौड़. ए वरूनच आहे. पैसा कट, काम नहीं किया, पैसा कट, थोड़ा काम नहीं किया तो बाद में तुम्हारा खाना वगैरह भी कट. पैसे दे, पैसे दे, 100 रुपए दे. रुक मेरे को कॉल आ रहा है. अपना कान 100 रुपए दे, 100 रुपए दे, 100 रुपए दे, लाख रुपए दे, 500 रुपए दे. जल्दी जल्दी काम करो, चलो खत्म करो. ए चिकला दुबारा, ए चिकला दुबारा, तो विद्युत बघ आता तिथं डायरेक्ट चिखलातून चालत येईल बघ, दाखवील बघ आता सरळ चालत येऊन. कसला डेंजर झालाय बघ तो, आता आता बघ तो बघ किती डेंजर झाला, डायरेक्ट चिखलात चालेल बघ. तर हॅलो गाईज, आपलं जेवण आलाय इथं बघ, जेवण आला. जेवण वाली काय बोलतं, हिला कार भरीन भाकरी घेऊन आली, कांदा भाकरी. काय जेवण, कांदा भाकरी चटणी, मटण नाही का? चुंबरे सोडल्या. ए चलो खाना खाने के लिए सब लोग, चलो खाना खाने के लिए डाल दे, नीचे डाल. ए किधर फेंक दिया वो सब चप्पल वगैरह, बाहर निकल. क्या करो इसको, क्या करो इसको, सिंगोना का मतलब क्या होता है? ए गुलाबी हिंदी कैसा मजे चखा है बोला, भी एक बार बोल कैसा मजे चखा है. लाल कलर बोल, लाल 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 नान, देखा कैसा है, लाल कलर बोलने नहीं आता इसको भी, और इसको भी लाल नहीं बोलने आता, नान बोलता है. ये आईचा नाव काय? हाँ आईचा नाव काय? नता. आईचा नाव काय? आपल्या आईचा नाव काय? तो ये लता नहीं बोलने आता इसको, ये नता बोलता है, नता. अभी आज ये खेत अपना कम्प्लीट हो जाएगा और उसके बाद इसको लेना है. ये होने के बाद वो डायरेक्ट, वो पीछे वो झाड़ी दिख रहा है ना उधर का है, पूरा कंप्लीट करने का और 2-3 दिन जाएगा. तो सो नाउ आई एम डूइंग लंच. अरे खा गप, आणि चापको चापको बी फोकस कर, हजार रुपये मजुरीवाली माणसं आहे मी, 1000 रुपये मजुरीवाली माणसं आणि 200 रुपये वाला माणूस. एक देखो ये क्या है मालूम है, क्या बटर फ्लाई
ए बी एक बतर पुन्हा भाकरीची कॅपॅसिटी खतम. हिंदी बोल, हिंदी बोल के दिखा मेरे को, हिंदी बोल के दिखा. अभी ये क्या चल रहा है, अपन क्या कर रहे हैं अभी? हाँ हिंदी में, हिंदी में बता, हिंदी में बता क्या कर रहे हो? हम खाना खा रहे हैं, बोल. हिंदी में बता. खाना खाता हूं तुम? खाना खा रहे हो? तू कितना खाएगा? कितना खाएगा बोल? सो हेलो गाइस, अभी हम खाना खा रहे. ये अपना मटन और झींगा, कांदा लींबू, भाकरी. खेत पे खाने का मजा ही कुछ और होता है. अभी बहुत साल से यही चल रहा है खेत पे आने के लिए. अभी बचपन था वो टाइम पे हम अभी क्या करते थे, स्कूल में छुट्टी लेके आते थे इधर. शाळेला सुट्टी घ्यायचो, दांडी मारायचो, रडायचो, लोलायचो, नागिन डान्स करायचो शतव याच्यासाठी. पण आता चुकून यायला भेटते, ही मज्जाच वेगळी असते. शेत आणि शेतावरचं जेवण, आपली पब्लिक आतमध्ये बसले जेवायला सर्व. ह्यो आपला बकासूर, सुट्टी मारली बकासूरनी, क्लासला सुट्टी घेतली. गव्हर्नमेंटने त्यांना सुट्टीच दिली, पाऊस तर पडला नाही पण पावसाली सुट्टी दिली. हवामान खात्याच्या फेक अंदाजानुसार शाळेला सुट्ट्या दिल्या आणि सुट्टी अशी शेतावर घालवली पूर्ण सर्वांनी. चला आता जेवूया. हां चल निघालो होते बघ, चल त्यांच्या सोबत. तर गाइज आपण आलेलो, आज आपण एवढा सर्व सेट कंप्लीट केला आणि आता इथला थोडासा एरिया राहिलाय. तो आमचे मूठ संपले, आई आणि अण्णा दोघं जण ते करतील आज 6 वाजेपर्यंत. आता वाजले 4, तर ते उद्या सकाळी येऊन मी लावीन एवढा एरिया. आणि आपल्या या बघा भाडोत्री आणलेल्या, माणूस घेतलेला एक 350 रुपयाचा. 350 रुपये मजुरीने काय खेळ चालले बघा. चूल घरी चूल आहे, तिच्यावर कधी जेवण बनवलं नसेल ना, इथं मोठी चूल बनवायला लागली मातीची. हा चल जाऊ, चल. हा चल ऑर्डरला जायचं आणि परत नंतर ऑफिसला जायचं. राव दे, चल जाईल ती पाणी होऊन. कशाला पाहिजे, चल नंतर कधीतरी बनव परत माझी चप्पल. तर आता जातोय मित्रांनो आपण स्विमिंगला, आणि शेतावरची हीच मज्जा असते, पूर्ण दिवस शेतावर घालवला. आत्ताची माणसं सध्या या जनरेशनवाली शेती वगैरे करत नाहीत, त्यांना म्हणजे असं ऑड वाटतं शेती पीक किंवा ते राशनचे छोटे तांदूळ खायला मजा वाटते. पण सगळी प्रोटीन पौष्टिकता वगैरे या तांदळामध्ये असते. हे सर्व आपल्याला आता जे एज्युकेशन आणि सायन्स मुलं ते थोडं वेगळं वाटतं. आई घेऊन येईल चल. पण आता कसं आहे की पौष्टिक आहार वगैरे, घरचे तांदूळ हे सगळे सध्या नकोसे झालेत. आणि राशनचे तांदूळ किंवा छोटे तांदूळ या सगळ्याची आवड आणि टेस्ट मुलं आपली आहारातली पौष्टिकता वगैरे विसरलेत. खरं म्हणजे हेच सुख असतं जे आपले शेती, घरचा आहार. मी पण म्हणजे तुमच्यातच म्हणजे सगळ्यांमध्येच मोडतो. पण कसं आम्ही लास्ट इयरला नव्हती शेती केली, या इयरला केले. आणि आता नदीवरची मज्जा. तर आता आलो स्विमिंगला. मी चाललो स्विमिंगला आणि मी बघतोय हा घाबरतोय छोटू, त्याला पलीकडे ठेवतो म्हणजे कसं तो पण पलीकडे जाईल. Yeah, I'm going to go to the next one.
येतंय का मग काय?